स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पुण्याच्या आकुर्डी येथे एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले की जे एक युवा शक्ती जी आहे ती खरोखरच एक नवीन दिशा देऊ शकते आणि बोलता बोलता त्यांनी काँग्रेसवर कटाक्ष केला आणि सांगितलं की सतेज पाटील स्टेजवर आहेत आणि ते म्हणतात की त्यांनी पन्नाशी जवळजवळ आता गाठली पण मला हे कळत नाही की काँग्रेसने अजून त्यांना राज्यमंत्रीच का ठेवलं आणि आमच्या पक्षात शरद पवारांनी नेहमी युवकांना स्थान दिलं आणि अडतीस चाळीस वर्षाचं चा वय असताना मी जयंत पाटील आर आर पाटील अशा लोकांना कॅबिनेट केलं गोष्ट खरी आहे आता तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बावीस वर्षाचा पण आपण शरद पवारांच्या सोबत जर त्यांचं पॉलिटिकल करिअर पाहिलं की ते सर्वात युवा मुख्यमंत्री झाले ते कसे झाले सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर जास्त बोलायला नको परंतु प्रत्येकच राजकीय दलात असे अन्याय होत असतात सतेज पाटीलसाठी त्यांच्या मनात हळहळ झाली पण त्यांच्याच पार्टीमध्ये किंवा शरद पवारांच्यासोबत पूर्ण आयुष्य देणाऱ्या लोकांसोबत त्या पार्टीनं काय केलं त्यांना काहीही मिळालं नाही राजन बाबूराव पाटील सोलापूर बबनराव शिंदे सहा वेळा आमदार काहीही नाही विष्णू अण्णा पाटील वल्लभ बेनके मारतराव घुले पाटील यशवंत गडक यशवंत गडकनी तर म्हणजे वी के पाटलांची आणि शरद पवारांच्या या दोघांच्या संघर्षामध्ये स्वतःला झोकून दिलं यशवंत गडक पाटलांनी पण यशवंतराव गडकना काहीही मिळालं नाही शेवटी त्यांच्या मुलांनी शिवसेनेत गेले तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालं तेव्हा एन सी पीमध्ये असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे शेकडो उदाहरणं सापडतील की जे ज्या लोकांनी आपलं आयुष्य दिलं शरद पवारांसाठी म्हणजे काँग्रेसमध्ये शरद पवार असतानासुद्धा शरद पवारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पूर्ण जिल्हा जरी काँग्रेसकडे गेला तरी ते राष्ट्रवादीत राहिले पूर्ण आयुष्य दिलं पण त्यांना कुठलंही मंत्रिपद मिळालं नाही किंवा कुठल्याही ठिकाणी त्यांना ॲडजस्ट केलं गेलं नाही त्यामुळे काँग्रेसवर काँग्रेसवर कटाक्ष करण्यापेक्षा म्हणजे राजकीय दलातल्या कुठल्याही नेत्यांनी मला वाटतं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सांभाळून बोललं पाहिजे आपण जेव्हा कटाक्ष करतो कोणावर तेव्हा आपण जर पाठीमागं पाहिलं तर त्याच्यापेक्षाही भयावह चित्र आपण काय केलं याचं असतं काँग्रेसमध्ये सिनियरिटी ज्युनिअरिटी पाहिल्याच जात नाही काँग्रेसमध्ये जो दिल्लीच्या परिक्रमा करतो दिल्लीतल्या इंग्रजी आणि टेलिव्हिजन वाहिन्यांचे जे मोठमोठ्या टेलिव्हिजन वाहिन्या आहेत त्यांच्याकडे त्यांच्या पत्रकारांना खुश केलं की के ते लोकमंत्री पण होतात आणि त्यांचं ते नावही होतं आणि अशा आपण कितीतरी उदाहरणं काँग्रेसमध्ये पाहिलेले आहेत भाजपामध्ये पण तसेच आहेत वर्षानुवर्ष भाजपला पूर्ण आयुष्य देणारी लोकं पिढ्यानी पिढ्या जनसंघापासून खपलेली लोकं ज्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवले असे कितीतरी परिवार महाराष्ट्रात आहेत परंतु शिवसेना व्हाया काँग्रेस आणि आता सध्या बी जे पी वर्तमान वास्तव्य बी जे पी अशा नारायण राणेंना केंद्रामध्ये मंत्री बनवलं जातं आणि त्यांना फार मोठ्या कमिटीवर घेतलं जातं आणि त्याच पार्टीचे एकेकाळचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी त्यांचं मंत्रालयही कमी केलं जातं आणि त्याला कुठल्याही कमिटीत घेतलं जात नाही मला वाटतं नारायण राणेपेक्षा नितीन गडकरी किंवा फडणवीस यांचं कर्तृत्व बी जे पीमध्ये जास्त आहे अशी उदाहरणं बी जे पीमध्ये असे उदाहरणं शिवसेनेमध्ये असे उदाहरणं आपल्याला एन सी पीमध्ये सगळ्यात पार्टीमध्ये मिळतील त्यामुळं कटाक्ष करण्यात करताना थोडंसं पाहायला पाहिजे की आपण काय बोलतो मी नेहमीच म्हणतो नेत्यांनी बोलताना थोडंसं काळजी घ्या कारण तुम्ही वर्तमानमध्ये जे बोलता भविष्यात ते तुमचंच भूत बनून तुमच्यासमोर येतं आणि तुम्ही केलेल्या भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानमध्ये भूतासारख्या तुमच्यासमोर नाचतात राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आज एवढंच सोमवारी भेटतो पुन्हा काही नवीन विश्लेषणसोबत तोपर्यंत नमस्कार रहा राष्ट्र महाराष्ट्र